भारतीय जनता पार्टी नेहमी तयार आहे. एक तर बसा, एक राजकीय संस्कृती ठरवा, परंतु तीन पक्ष एकत्र येऊन का होईना सत्ता आली म्हटल्यानंतर इतकी डोक्यात शिरली की आधीच्या सरकारचे सगळे निर्णय रद्द करा. म्हणजे थेट सरपंच हा विषय गावाला हवाय की नको, मतदान घ्या. 10,000 सरपंचांची परिषद झाली की थेट सरपंच पाहिजे, पण ऐकायचंच नाही. आधी जसा सरकारने जे जे केलं आहे ते हाणून पाडा. तर ही जी राजकीय धुळवड चालली आहे ती आनंदाची नाही, दुःखाची. या निमित्तानं नेमकं काय तुम्ही सल्ले द्याल सगळ्या पक्षांना, राजकीय पक्षांना? मी सल्ला दिला की राजकीय पक्षांनी त्यांची संस्कृती बोलण्याची पहिली बदलली पाहिजे, वागण्याची बदलली पाहिजे. आणि ती बदलण्यासाठी 5 पक्ष महाराष्ट्रात आहेत ना मोठे, की जे एकमेकावर अशा प्रकारची चिखलफेक करत असतात, त्यांनी एकत्र बसून निर्णय केला पाहिजे. ह्या एकत्र बसवण्यामध्ये पवार साहेबांसारखी व्यक्तिमत्व काम करू शकतात, किंवा राज्याचे मुख्यमंत्री आहेत उद्धवजी, ते काम करू शकतात. बाकीच्यांनी बोलवल्यानंतर सगळ्यांनी येण्याचं काही कारणच नाही, ते म्हणतील काय तुम्ही कोण बोलवणार आहे. आणि त्यामुळे आम्ही काही तो इनिशिएटिव्ह पुढाकार घेणार नाही. हा उद्धवजींनी किंवा पवारसाहेब